आमचं मराठा आंदोलनाला विरोध नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांच्याकरता वेगळी कॅटेगरी मागावी आणि त्यामध्ये त्यांनी आपलं रिझर्वेशन घ्यावं. परंतु त्यांची जी मागणी आहे की OBC मध्ये त्यांना रिझर्वेशन पाहिजे, याला आमचा विरोध आहे. आणि या दृष्टिकोनातून सरकारने आत्ता जो GR काढला होता त्याच्यामध्ये निजामाच्या काळातील ज्या मराठ्यांकडे कुणब्यांचे सर्टिफिकेट सापडतील त्यांना आम्ही ते कुणबी OBC मध्ये समाविष्ट केले जातील अशा प्रकारचा जो GR काढला त्यालासुद्धा आमचा विरोध आहे. कारण एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीचे ज्याचा जो रिपोर्ट आहे त्याला ऑलरेडी OBC रिझर्वेशन मिळतं आहे. त्यामुळे ती मागणी घेऊन आम्ही आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे की जर 17 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिय्या आंदोलन सुरू करतो आहे आणि नागपूरला संविधान चौकामध्ये आमची टीम ठिय्या आंदोलनाकरता बसणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा तहसील कार्यालयासमोर आमचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन सरकारच्या विरोधात करतील आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरेल जोपर्यंत सरकारची भूमिका या ठिकाणी ऑन पेपर स्पष्ट होत नाही. आमची परवाला कालच बैठक झाली महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांची. त्याच्यामध्ये आज जो निर्णय घेतला आम्ही तो ठरलेला आहे. पुढची जी निर्णय आहे बैठकीमध्ये घेऊन त्याच्यावर आम्ही पुढची दिशा ठरवू तसं तुम्हाला कळू. असं आहे की 52% लोकांना 19% रिझर्वेशन आजच्या तारखेला आहे. पॉलिटिकल 27% आणि बाकी 19%. अजून त्याच्यामध्ये समजा आपण मराठा समाजाची टक्केवारी ॲड केली तर 75% लोकांना 20% रिझर्वेशनमध्ये राहावं लागेल. त्याचं फार मोठं नुकसान हे OBC समाजाला तर भोगावंच लागेल, परंतु माळी समाज हा OBC मधला सर्वात मोठा घटक आहे आणि त्याच्यामध्ये तर सर्वात मोठं नुकसान हे माळी समाजाला सोसावे लागेल. म्हणून आम्ही त्या मागणीला विरोध करतो आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला आमचा बिलकुल विरोध नाही आहे. त्यांनी त्यांचं आरक्षण मागावं, EWS आरक्षण वाढवून मागावं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या घ्याव्या. पण OBC च्या आरक्षणामध्ये त्यांनी आपला हक्क सांगून हीच आमची त्यांना विनंती देखील. असं आहे की आपण आम्ही कुठल्या सरकारला दोष देत नाही आहे. प्रत्येक समाजाला त्यांची मागणी मागण्याचा अधिकार आहे आणि सरकार त्यांच्या पद्धतीने काम करतं, समाज समाजाच्या पद्धतीने चालतं. आता ही दोन समाजातली तेढ कशी सोडवावी याच्यावरसुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये चर्चा करून निश्चितपणे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याचा देखील प्रयत्न. या संदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ येणाऱ्या काळामध्ये. सध्या तर त्यांची जी चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्र सरकारसोबतच सुरू आहे. त्याच्यामुळे आमचीसुद्धा मागणी महाराष्ट्र सरकारलाच राहील. समजा तो विषय केंद्राकडे गेला तर आम्ही निश्चितपणे केंद्राकडे देऊ. संदर्भात आम्ही सरकारला विनंती केली आमच्या शिष्टमंडळाला वेळ द्यावी. त्या शिष्टमंडळामध्ये जी वेळ मिळाली त्यावेळेला आम्ही सरकारसोबत या विषयावर चर्चा